सर्वांचे खूप खूप स्वागत. आज 28 ऑगस्ट आहे आणि उद्या 29 ऑगस्टसाठी मार्केट कसं असेल ते आपण पाहूया. काल लेवल देता आली नाही कारण मी बिझी होतो, त्यामुळे मला कालचा व्हिडिओ बनवता आला नाही. तर उद्याचं मार्केट कसं असेल 29 ऑगस्टचं म्हणजे गुरुवारी ते आपण पाहूया. पहिल्यांदा निफ्टी, निफ्टीची लेवल मार्क करून घ्यायची आपण आपल्या चार्टवर. ती लेवल आहे 25,085ला रेजिस्टन्स आहे, 25,085 हा रेजिस्टन्स मार्क करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 25,050 लहान लेवल आहेत, पण मार्केट ज्यावेळेला 25,085 क्रॉस करेल, ब्रेक करेल, त्यावेळेला अतिशय मोठी रॅली मिळणार आहे आणि 25,050 ज्यावेळेला खाली ब्रेक करेल त्यावेळेला डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. त्यामुळे ह्या लेवल अतिशय महत्त्वाच्या असतात, त्यामुळं या आपल्या चार्टवर असायला हव्यात. तर ठीक आहे, आपण आता ही लेवल आपण मार्क करूया. आणि दुसरी लेवल आहे 25,050. या दोन लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर निफ्टी, बँक निफ्टीसाठी बघूया आपण उद्याची लेवल 29 ऑगस्टसाठी. पहिली लेवल आहे 51,200, 51,200 आणि त्यानंतर दुसरी लेवल आहे 51,100. अतिशय लहान रेंज आहे पण तुम्हाला खूप चांगली रेंज मिळते इथं. या दोन लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत. आणि लेवल 51,200 आणि दुसरी लेवल आहे ती 51,100. या दोन लेवल आपण आपल्या मार्क करून घ्यायचे चार्टवर. आणि उद्या 0 युरो, निफ्टीचा 0 युरो आहे आणि ह्याच लेवल राहतील उद्याच्या 0 युरोसाठी. 25,085 रजिस्टन्स आहे आणि सपोर्ट आहे 25,050. या ठिकाणी जे ब्रेक होईल त्या बाजूला तुम्ही 25 ते 30 रुपयेचा प्रीमियम घ्यायला हरकत नाही, कॉल किंवा पुट. आणि हा 0 युरोसाठी 100% टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड करू शकता. आता उद्या गुरुवार आहे आणि 29